नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी कोकणे तुम्हा सर्वांचं आपल्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विस्तार सूत्रे. तर ही विस्तार सूत्रे लक्षात कशी ठेवायची ते सुद्धा पाहणार आहोत आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यावरती हमखास प्रश्न असतात त्यासाठी आपल्याला सूत्र माहिती हवी म्हणून आज आपण ती पाहणार आहोत. पाहूया तर विस्तार सूत्रे. पहा, आपल्याला विस्तार सूत्र लक्षात ठेवण्यासाठी मी जे सांगते ते तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागणार आहे, ते म्हणजे आहे पास्कलचा ट्रायंगल. पहा, पास्कल ट्रायंगल. तर पहा, पहिला आहे एक, नंतर पहा दोन्ही बाजूंनी पुन्हा एक एक लिहायचं आहे. मध्ये जे लिहिणार आहे आपण, तर पहा पुढे काय लिहिणार आपण, पुन्हा इथे एक असणार आहे, त्यानंतर ह्या बाजूला सुद्धा पुन्हा एक असणार आहे आणि ह्या एक आणि ह्या एकची बेरीज आपल्याला इथे मधी ह्या एकच्या खाली लिहायची आहे, तर ती येईल दोन. त्यानंतर पुन्हा पहा इथे एक असणार आहे, इथे पहा ह्या एक आणि ह्या दोनची बेरीज इथे येणार आहे तीन, ह्या एक आणि दोनची बेरीज इथे येणार तीन, पुन्हा ह्या बाजूला मिळणार आहे आपल्याला एक. अशा प्रकारे पहा पुन्हा इथे एक, इथे एक आणि तीनची बेरीज येईल चार, इथे तीन आणि तीनची बेरीज येईल सहा, इथे तीन आणि एकची बेरीज येईल चार आणि पुन्हा ह्या बाजूला असणार आहे एक. पहा अशा प्रकारे हा ट्रायंगल लिहायचा आहे. आता पुढचं पाहूया आपण, पुढे इथे येईल एक, इथे येईल एक आणि चार यांची बेरीज येईल इथे पाच, इथे चार आणि सहाची बेरीज येईल दहा, इथे पुन्हा सहा आणि चारची बेरीज दहा, चार आणि एकची बेरीज आली पाच आणि हा पुन्हा इथे आला एक. हे तुम्हाला इथे मी ही बेरीज केलेली आहे समजण्यासाठी मी दुसरा पेन वापरला आहे, तुम्ही तोच पेन वापरला तरी चालेल. पहा अशा प्रकारे हा पास्कलचा ट्रायंगल आपण लिहिलेला आहे. तर पहा इथे असतो शून्य घात, घातांक आपण शून्य घेतो म्हणजे झिरो रो आहे ही. त्यानंतर पहा इथे असणारे एक, इथे असणारे दोन, इथे असणार आहे तीन, हा आहे चार आणि हा आहे पाच. अशा प्रकारे पुढचे सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता याच्यावरून तुम्हाला ह्या ठिकाणी मी सूत्र कशी लिहायची ते सांगते. तर पहा इथे हे येईल ए अधिक बी कंसाचा शून्य घात. ए इथं अधिक किंवा वजा दोन्हीही तुम्ही घेऊ शकता. तर पहा याचं उत्तर असतं एक, कुठल्याही संख्येचा शून्य घात त्याचं उत्तर असतं एक. आपण पाहणारच आहोत ती सुद्धा व्हिडिओ, घातांकांचे नियम ते सुद्धा आपण पाहणार आहोत, त्यावरती एक डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला नक्की बनवून देईल. पहा आता इथे पहा ए अधिक बी कंसाचा पहिला घात, तर त्याचं उत्तर येतं ए एक ए अधिक एक बी. आता पहा पुढचं ए अधिक बी कंसाचा दुसरा घात, तर पहा याचं येईल एक ए अधिक दोन ए बी म्हणजे दोघं पण अधिक पुन्हा एक बी. आता पहा हे लिहिल्यानंतर इथं आपण ए आणि बीच्या मध्ये सहगुणक लिहिलेत एक दोन एक एक दोन एक. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला इथं पहा दुसरा घातांक घ्यायचा आहे म्हणून पहा इथे फक्त ए आहे मग एला दोनही देऊन टाकायचे, घात दोन करायचा. इथे सुद्धा एकटा बी आहे मग त्याला सुद्धा दोन दिले आणि इथे एक ए आणि एक बी आहे तर यांच्या घातांकांची बेरीज होणार आहे दोन, म्हणून इथे त्यांना काही द्यायची गरज नाही म्हणजे फक्त एक एक आहे तर बेरीज होणार आहे दोन, म्हणजे आपल्याला फक्त इथं घातांक बॅलन्स करायचा आहे म्हणजे समांतर ठेवायची आहे. आता पहा जर ह्या ठिकाणी आपण वजा चिन्ह घेतलं तर पहा तर अल्टरनेट वजा चिन्ह मिळतं आपल्याला, म्हणजे पहिल्या संख्येला अधिक चिन्ह दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह. जर पहा हेच सूत्र तुम्ही ए वजा बीचा पहिला घात म्हणजेच काय लिहू शकता, ए वजा बी. त्यानंतर पहा ए वजा बी कंसाचा वर्ग असा असेल तर हे इथे येईल, ही संख्या धन येईल, ही संख्या ऋण येईल, पुन्हा ही धन येईल. अशा प्रकारे तुम्ही एक चिन्ह अधिकचं, एक चिन्ह वजाचं, एक चिन्ह अधिकचं, एक चिन्ह वजाचं, या प्रकारे त्यांना चिन्ह देऊ शकता. पहा पुढचं आहे, पुढचं सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा घन. आता पहा पहिला सहगुणक असणारे एक तो असणारे एचा, दुसरा असणारे तो आहे तीन
आता इथे ए बी ह्या दोन चल घेतले आहेत म्हणून ए बी. आता पहा पुढचं असणार आहे पुन्हा 3 AB आणि शेवटचं असणार आहे 1 B. आता आपण घातांक देऊया आणि पहा बेरीज असेल त्यावेळेस सगळीकडं बेरजेचे चिन्ह, मध्ये जर बेरीज असेल तर बेरजेचे चिन्ह. आता पहा 3 हा घातांक सगळीकडे आपल्याला पाहिजे, मग पहिल्या याच्यात फक्त 3 येईल कारण इथे फक्त एकटा A आहे, इथं सुद्धा एकटा B आहे, याला सुद्धा 3 येईल. आता पहा इथं ए बी दोघं सोबत आहेत म्हणजे इथं दोन, आपण एकदा एला 2 देऊया, बीला 1 देऊया. म्हणजे इथून काय करायचं आपल्याला, एच्या घातांकांची किंमत उतरत्या क्रमाने लिहायची. इथं 3 झाली, इथं 2 झाली, आता इथे 1 आणि इथे काय असते तर ती असते 0. अशा प्रकारे आपण लिहितो. आता पहा इथे इथे येईल 2, इकडून एच्या घातांकांची किंमत उतरत गेली आणि इकडून बीच्या घातांकांची किंमत उतरत गेली. म्हणजे ज्यावेळेस एच्या घातांकांची किंमत उतरणार आहे त्यावेळेस बीच्या घातांकांची किंमत वाढत जाणार आहे. अशा प्रकारे आपण लिहितो. आता पहा हेच हाच विस्तार तुम्ही वजाबाकीसाठी सुद्धा लिहू शकता. ए वजा बी कंसाचा घन बरोबर हेच येईल, फक्त इथे येईल ही धन संख्या, येईल ही ऋण येईल, ही पुन्हा धन येईल, ही पुन्हा ऋण येईल. म्हणजे एकाला धन एकाला ऋण अशा प्रकारे चिन्ह द्यायची. आता पहा पुढचं चौथ्यासाठी लिहूया. याच्यासाठी मी इथे लिहिते कारण इथे जागा थोडीशी कमी आहे. खाली लिहिते पहा ए अधिक बी कंसाचा चौथा घात बरोबर काय येईल तर 1 A अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक 4 AB अधिक 6 AB अधिक 4 AB अधिक 1 B. आता पहा आपल्याला घातांक बॅलन्स करायचा आहे म्हणजे समांतर ठेवायची आहे. इथे 4 3 2 1. आता पहा 1 2 3 आणि 4 झालं. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता समजा हेच सूत्र आहे, फक्त इथे अधिकच्या ऐवजी वजा असेल तर अधिक वजा अधिक वजा अधिक अशा प्रकारे हे सूत्र येणार आहे. अशाच प्रकारचं पुढचं पण सूत्र आपण 5व्या घातापर्यंत लिहूया. ए अधिक बी कंसाचा 5वा घात बरोबर तर ते काय येईल पहा. पहा 1 A अधिक, इथे अधिक आहे म्हणून अधिक, या ठिकाणी अधिकचं 1 वजाचं 1 म्हणजे ही 2 झाली, ही 2 झाली, 4 झाले, पुन्हा ही 2 झाली, 6 झाली आणि ही 2 झाली, असे 8 सूत्र ह्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित तोंडपाठ होतील. पाहूया आता पुढची सूत्र. तर पहा पुढचे सूत्र आहेत, पुढचं महत्वाचं सूत्र आहे. पहा पुढचं सूत्र आहे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. तर हे सूत्र याचं उत्तर असतं ए अधिक बी गुणिले ए वजा बी. तर हे सूत्र माहीत झालं तर तुम्ही याच्यावरून दुसरं सूत्र लिहू शकता, ते आहे ए चा चौथा घात वजा बी चा चौथा घात, याचं सूत्र तुम्ही लिहू शकता. तर ते येईल ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग आणि ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. असं का लिहिलं तर ए चा चौथा घात आपण ह्या ठिकाणी असं लिहू शकतो, ए चा चौथा घात म्हणजेच ए च्या वर्गाचा वर्ग आणि याला आपण ए म्हणूया आणि याला आपण बीच्या वर्गाला आपण बी म्हणूया. असं जर केलं तर आपल्याला हे सूत्र मिळेल. तर पहा पुढचं सूत्र आहे ए चा घन वजा बी चा घन. आता पहा हे सूत्र तुम्हाला आपण मगाशी ए वजा बी कंसाचा घन हे सूत्र पाहिलं होतं, ते सूत्र होतं पहा ए वजा बी कंसाचा घन. तर पहा तुम्हाला लगेच आठवेल काय आहे, 1 A चा घन वजा 3 AB ए चा वर्ग येणार आहे. इथे पहा ए चे घातांक कमी होत जाणार अधिक 3 AB चा वर्ग वजा बी चा घन 1 B चा घन हे सूत्र होतं. तर पहा याच्यातून ए चा घन वजा बी चा घन तुम्ही सूत्र काढू शकता. तर ते मिळेल तुम्हाला या ठिकाणी ए चा घन वजा बी चा घन बरोबर. आता ह्या दोन ह्या ठिकाणीच ठेवा आणि ह्यांना इकडे न्या. पहा हे काय होतील वजा 3 AB आपण एकत्र लिहूया, याच्यात 3 AB कॉमन काढले वजा चिन्हासह, कंसात राहिलं ए वजा बी. हे सुद्धा याचं एक सूत्र आहे कारण यांची किंमत कशी असते सारखी असते. आता यातून तुम्ही ए चा घन वजा बी चा घन ही किंमत काढू शकता. तर ती पहा काय येते, तर ती येते ए वजा बी. पहा
एचा घन वजा बीचा घन असताना ए वजा बी हा ब्रॅकेट पूर्ण बाहेर येतो आणि आतमध्ये राहतं एचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग। हे तुम्ही सोडवून पाहू शकता, हे फक्त एका बाजूला ठेवा आणि याला इकडे न्या आणि सोडवा, तुम्हाला हे मिळेल। हे झालं आपलं पुढचं सूत्र। आता पहा, एचा घन अधिक बीचा घन याचं जर सूत्र काढायचं असेल तर आपल्याला हे सूत्र माहिती आहे, ए अधिक बी कंसाचा घन, ते आहे एचा घन अधिक तीन एचा वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा घन। ह्या दोघांना एका बाजूला ठेवा आणि बाकीचे इकडे आणा आणि सोडवा, पहा काय मिळतं। तर ते मिळतं ए अधिक बी, ज्यावेळेस एचा घन अधिक बीचा घन असेल त्यावेळेस ते मिळतं ए अधिक बी, हा कंस आपल्याला बाहेर मिळतो आणि आतमध्ये मिळतं एचा वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग। पहा, लक्षात ठेवण्यासारखं आहे, ज्यावेळेस एचा घन वजा बीचा घन असेल त्यावेळेस ए वजा बी हा ब्रॅकेट बाहेर मिळतो आणि इथे काय मिळतं पहा, आपल्याला माहिती आहे हे कसलं सूत्र आहे, हे तर आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग याचं सूत्र आहे, फक्त मधल्या पदाला तिथे गुणिले दोन असतो तो इथे नाही आहे। पहा, याच्या विरुद्ध चिन्हाचं आतमध्ये मिळणार आहे, इथं वजा आहे इथं अधिक मिळालंय, इथं अधिक आहे इथे वजा मिळालंय, अशा प्रकारे तुम्ही ही सूत्र लक्षात ठेवू शकता। आता पुढचं महत्वाचं सूत्र आहे, तर ते आहे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग। हे अतिशय सोपं आहे, तर पहा हे आहे ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग, प्रत्येकाचा एकदा एकदा वर्ग। आणि आपण पाहिलंय जर घातांक दोन असेल तर मधल्या पदांना दोन हा सहगुणक असतो, म्हणजे या ठिकाणी येईल दोन हा सहगुणक। पहा, दोन ए बी, एकदा ए बी झालं, आता एकदा ए सी लिहूया, अधिक दोन ए सी अधिक दोन बी सी झालं, हे असं सूत्र होतं। पहा, एकदा ए बी, एकदा ए सी आणि एकदा बी सी, आणि सहगुणक काय लिहायचा आहे, दोन। आणि पहा, यांचा घातांक पहा एक एक आहे, म्हणजे बॅलन्स झालंय, घातांक आपल्याला किती पाहिजे होता, दोन, प्रत्येकाचा आलेला आहे दोन, एक एक जर याची बेरीज केली तर ती बॅलन्स केली तर होते दोन। अशा प्रकारची ही महत्वाची सूत्र होती। आणि एक महत्वाचं सूत्र म्हणजे वैजिक राशींचे अवयव काढण्यासाठी वापरलं जाणारं सूत्र, तर ते आहे एक्स अधिक ए गुणिले एक्स अधिक बी, असं जर असेल, जर असा यांचा गुणाकार दिलेला असेल तर ते काय येतं पहा, ते येतं एक्सचा वर्ग, पहिल्या याचा वर्ग जे दोन्हीकडे कॉमन आहे दोन्ही ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग, अधिक, दोन्हीकडे अधिक आहे म्हणून अधिक। पहा, ह्या ज्या दोन संख्या आहेत ए आणि बी त्यांची बेरीज एका कंसात, आणि जी संख्या कॉमन आहे ती अधिक ए आणि बी चा गुणाकार। अशा प्रकारे आपण सगळी उदाहरणं म्हणजे सगळीच विस्तार सूत्र या ठिकाणी पाहिलेली आहेत। पहा, त्या याच्यामध्ये आपण आठ आठ जवळजवळ आठ सूत्र पाहिली, त्यानंतर हे नव सूत्र, हे दहा, हे अकरा, हे बारा आणि हे तेरा, अशी आपण तेरा आणि हे चौदा अशी चौदा सूत्र लक्षात कशी ठेवायची ते आता थोडक्यात पाहिलेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।